बातमी तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे, कारण विदर्भ आणि मराठवाड्यातल्या तुरीवरती किडीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे यंदा तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। या किडीपासून तुरीला वाचवण्यासाठी नेमकी कशी काळजी घ्यायची, त्या संदर्भात काय सूचना करण्यात आल्यात, या रिपोर्टमधून आपण पाहूया। विदर्भ मराठवाड्यातील तुरीवर किडीचं संकट, 2 ते 3 लाख हेक्टरवरील तुरीवर रोग, अस्मानीमुळे सोयाबीन पाण्यात गेलं आणि आता किडीमुळे तूर धोक्यात आली आहे। मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांमागचं संकट काही केल्या मिटत नाहीये। भरलेल्या तुरीवर पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झालाय। 7 एकरात जसं सोयाबीन तूर होतं, 76 क्विंटल सोयाबीन झालं याच्या, आणि 7 एकरात तूर आहे, चांगली आहे तूर। आता अळीचा जसा म्हणजे शेंगा निघाल्या तर शेंगाच्या आणि 1 अळी दिसून राहिली अशी किंचित। या किडींचा प्रादुर्भाव नेमका कसा ओळखावा आणि त्यावर काय उपाययोजना करावी ते सुद्धा पाहूया। शेतकऱ्यांनी सर्व सुरुवातीला 5% निंबोळी अर्क किंवा ॲझॅडरॅक्टिन जे बाजारात उपलब्ध आहे, 300 PPM ॲझॅडरॅक्टिन 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, किंवा 1500 PPM चं ॲझॅडरॅक्टिन 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून ही पहिली फवारणी करावी। 2 ते 3 अळ्या जर आढळून आल्या प्रति झाड तर क्विनॉलफॉस 25% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। दुसरी फवारणी 15 दिवसांनी करायला पाहिजे। तुरीवरती मुख्य किडींच्या स्वरूपात बघितल्यास आपल्याला शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग आणि शेंगमाशी या 3 किडींचा प्रादुर्भाव होत असतो। आता शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिची जी अंडी असतात ती खाकशीच्या दाण्याप्रमाणे असतात आणि एका झाडावरती 2 ते 3 अळ्या जर आपल्याला आढळून आल्या तर आपण फवारणी घ्यायला पाहिजे। आणि फुलोऱ्यावर जर आपण बघितलं तर आपल्याला काळ्या रंगाचा दंश केलेला किंवा खाल्लेला भाग दिसत असेल तर तो आपण शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रकोप आहे असं समजण्यास हरकत नाही। बरं, विदर्भातील तुरीचं क्षेत्र किती आहे ते सुद्धा पहा। अमरावती जिल्ह्यात 1,15,000 हेक्टरमध्ये तुरीचं क्षेत्र आहे, वाशिममध्ये 58,160 हेक्टर, चंद्रपूरमध्ये 34,311 हेक्टर, भंडाऱ्यात 10,567 हेक्टर, वर्ध्यामध्ये 58,564 हेक्टर, तर अकोल्यात 56,777 हेक्टर तुरीचं क्षेत्र आहे। एवढ्या मोठ्या क्षेत्रावर तुरीचं पीक घेतलं जात आहे, त्यामुळे या किडीमुळे निर्माण होणारा धोकाही तितकाच जास्त आहे। किडीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 3.5 लाख मेट्रिक टन उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे, म्हणजेच येत्या काळात तुरीचा तुटवडा भासू शकतो आणि तुरीची किंमत वाढू शकते। पर्यायानं सर्वसामान्यांचा खिसा यात रिकामा होऊ शकतो, त्यामुळे या किडींमुळे सध्या तरी शेतकरी संकटात असले तरी भविष्यात याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागणार आहेत हे निश्चित। अमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।